रूपकला साडी सेंटर यावळ जिल्हा जळगाव प्रस्तुत महाराष्ट्राची मंगळागौर पावर्ड बाय इन्फ्राटेक मुख्य प्रायोजक तिरुमला एडिबल ऑइल बाय द कुटे ग्रुप आणि सहप्रायोजक तन्वी हर्बल्स तन्विशता टॅबलेट्स. नमस्कार, मी ज्योती आणि महाराष्ट्राची मंगळागौर या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर श्रावण महिना हा सगळ्यांसाठी खास असतो, पण आमच्या या महिला वर्गासाठी तो तितका जरा जास्त खास असतो, कारण अनेक व्रतवैकल्य आली, सणवार आले आणि महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो ती म्हणजे सगळ्यांची लाडकी मंगळागौर, आणि तीच आपण साजरी करत असतो. आणि यासाठी आज माझ्यासोबत इथे दोन ग्रुप आलेले आहेत. एक म्हणजे टिटवाळ्याहून माझ्यासोबत श्रीकला कलामंचच्या गृहिणी आहेत, तर दादरहून देखील माझ्यासोबत गोडवा संस्कृतीच्या महिला आहेत. आणि ह्या सगळ्या आहेतच, पण कार्यक्रमाला चार छान लागले पाहिजेत म्हणून एक खास सेलिब्रिटी आपल्यासोबत आलेली आहे. तर कोण आहे ही मी तुम्हाला सांगणार आहे. तुमची आमची सगळ्यांची आणि अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी आपली सुरभी हांडे आपल्यासोबत इथे आलेली आहे. सुरभी, प्लीज जोरदार टाळ्या वाजवून आपण सुरभीचं स्वागत करूया. तर सुरभी, खूप खूप स्वागत आहे तुझं, आणि अर्थातच ही मंगळागौर तुझ्यासाठी खूप विशेष असणार आहे, कारण लग्नानंतर ही तुझी पहिली मंगळागौर आहे. काय कसं वाटतंय, काय ऐकून? मला असं वाटतं की ही माझ्यासाठी जास्त स्पेशल असणार आहे, कारण ते आता प्रत्यक्ष माझ्यासोबत घडणार आहे. आत्तापर्यंत मी फक्त बघत आले होते आणि आता माझी मंगळागौर म्हटल्यावर मला ते सगळं अनुभवायला मिळेलच. आणि आज सगळ्या आहेत यांच्यासोबतही मला असं वाटतं काहीतरी छान वेगवेगळ्या स्टेप्स मला पण शिकायला मिळतील आणि काही गाणी पण कळतील. तर माझ्या मंगळागौरीला पण मी त्यांना किंवा माझ्या आईबाबांनाही सांगेन की ही गाणी छान छान आहेत, तर आपण ही गाणी म्हणजे मला वाटतं मंगळागौरीचा कार्यक्रम वगैरे पण असतो प्रॉपर मंगळागौर जेव्हा आपल्या घरी असते, तर तसे खेळ आणि गाणी मला आवडतील. मंगळागौर इथे होतेच आहे, तू शिकणार आहेस इथे आणि पुन्हा जाऊन करणार आहेस, आणि दुर्गेश नक्की खुश होणार आहे. चला तर मग जराही वेळ घालूयात, नको आपण, आपल्याला बरेच खेळ खेळायचे आहेत पुढे, तुला शिकवायचं पण आहे बरेच खेळ. मी शिकणार आहे तुझ्यासोबत, आपण शिकूया दोघी. हो हो, आणि आपण आता पूजेला सुरुवात करूया. चला. प्रसन्न वाटतंय खूप, कारण मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते की इतक्या मोठ्या म्हणजे एक शिवलिंगाची पिंड ही एक म्हणजे मंदिरात मोठी असते आणि जयमल्हारच्या सेटवर मी एक मोठी बघितली होती आणि त्यानंतर आज खूप दिवसांनी मी इतक्या मोठ्या शिवलिंगासमोर आरती केलेली आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतंय. म्हणजे तसंच मला परत तेवढंच प्रसन्न आत्ता पण वाटतंय.
म्हणजे परत आठवण आली मला त्या आरतीची आणि त्या प्रसंगाची. खरं खूप मस्त वाटतंय. छान. आणि एकूणच आता जे वातावरण इतकं प्रफुल्लित झालेलं आहे, उत्साह मला वाटतं आणखी आता द्विगुणित झालेला आहे पूजा केल्यानंतर, त्यामुळे हा उत्साह मला कुठेही कमी करायचा नाही आहे. आणि लगेचच आपल्याला आता आपल्या खेळांना सुरुवात करायची आहे, त्यामुळे आपण जाऊयात. चला खेळाला सुरुवात करूया. नमस्कार. गोडवा संस्कृतीचा ह्या कार्यक्रमात मी सौ अनघादेव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज जय महाराष्ट्र न्यूज चॅनल यांनी मंगळागौरीच्या खेळाचं आयोजन केलं आहे का, तर मुंबईसारख्या शहरामध्ये कॉम्प्युटरसारख्या युगामध्ये आणि धावपळीच्या जगामध्ये कालबाह्य होत चाललेले हे मंगळागौरीचे खेळ यांना नवीन उजाळा मिळण्यासाठी, नवीन पिढीला त्याची ओळख पटण्यासाठी आणि जुन्यांना नव्यानी अनुभूती येण्यासाठी, अर्थात मंगळागौरीचं जरी खेळ असले तरी गणरायाला आमंत्रित करायलाच हवं, या विघ्नहर्त्याला आमंत्रित केल्याशिवाय आपले खेळ सुरू होणार नाहीत. तेव्हा 64 कलांचा अधिपती गणपती गुणपती ह्याला आमंत्रित करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. गोडवा संस्कृतीचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. मंगळागौर म्हटली ना की जल्लोष असतो फुगड्यांचा. फुगडी फुगे बाई फुगडी फु निज ब्रह्म तू गे बाई परब्रह्म तू निज ब्रह्म तू गे बाई परब्रह्म तू फुगडी फुगे बाई फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी फू सकळ पाहे हरी तोची चित्ती धरी सकळ पाहे हरी तोची चित्ती धरी नमन ललाटे संसारीची साठी फुगडी नमन ललाटे संसारीची साठी फुगडी फू फुगडी फुगे बाई फुगडी फू फुगडी फुगे बाई फुगडी फू वाम दक्षिण चौभुजी आलिंगन वाम दक्षिण चौभुजी आलिंगन वाम दक्षिण चौभुजी आलिंगन वाम दक्षिण चौभुजी आलिंगन ज्ञान देवा गोडी केली संसारा देवा गोडी केली संसारा फुगडी फुगडी फुगे बाई फुगडी फू 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 पहा
बाई वशी काचेची वशी कमळाची फुगडी दिसते कशी फुलात फुल कमळाचं मखमळ म्हणायचं श्री विष्णूला वाहायचं बाई वाहायचं. तुम्हाला काय वाटलं, हा तवा इथेच टाकून गेले या सगळ्याजणी? अहो मुद्दामूनच ठेवलाय का? ओ का म्हणजे काय, या तव्यात चक्क बसायचं असतं आणि आपल्याबरोबर तवाही गोलगोल फिरवायचा असतो. हिला संसाररूपी परीक्षेची फुगडी म्हणतात बरं का. म्हणजे संसार करताना छोटीशी जरी चूक झाली ना तरी अख्खा संसार विस्कळीत होतो, तसंच या फुगडीचं आहे. फुगडी खेळताना आपला थोडासा जरी तोल ढळला तरी अख्खी फुगडी विस्कळीत होते. फुगडी खेळवा मामालाहीचा बोलवा, मामाहीचा आला त्यानं आणला शेला, शेला पागरून बसली हळूच गाला थासली बाई, हळूच गाला थासली बाई. पाहिलीत ना कंबर फुगडी, आता पाहणारच सूप गिरकी. सूप गिरकी म्हटलं ना की सगळ्यांना असं वाटतं की पूर्वापार जे मंगळागौरीचे खेळ खेळत आलेत ना तेव्हा त्या बायका थोड्या अशिक्षित होत्या. पण तसं नाही आहे, त्या शिकलेल्या नव्हत्या ही गोष्ट खरी आहे, पण त्यांना आपला मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवता आला नाही, शास्त्रीयदृष्ट्या ते सिद्ध करता आलं नाही, आणि म्हणून आपण म्हणतो गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननी लावला. पण खरं तसं नाही आहे बरं का. आपल्या पूर्वीच्या बायका सुपात तांदूळ घालायच्या, सूप उभं आडवं वाकडं तिकडं सरळ कसंही फिरवायच्या, पण सुपातले तांदूळ पडायचे नाहीत. म्हणजेच त्यांना माहिती होतं की हवेचा दाब काहीतरी आहे, पण त्यांना ते सिद्ध करता आलं नाही. तांदूळ सुपात सुख माझ्या हातात कशी मी फिरते भर भर, लक्ष्मी फिरे घर भर, लक्ष्मी फिरे घर भर, लक्ष्मी फिरे घर भर. काय मग पाहिलीत ना सूप गिरकी, चला मग आता झिम्मे पाहूया. बारा घरच्या बारा जणी खेळी तो अंगणी, अंगणात रंगली ग माहेरची गाणी. बारा घरच्या बारा जणी खेळी तो अंगणी, अंगणात रंगली ग माहेरची गाणी. काय सांगू काय सांगू माझं माहेर मोलाचं, कसं सांगू राजा इंद्राच्या तोलाचं. ओ माहेराचा ठेवा जसा देवाजीची करणी, अंगणात रंगली ग माहेरची गाणी. अंगणात रंगली ग माहेरची गाणी. हिरे मडकी भरली जशी वाड्याच्या नौखणी, अंगणात रंगली ग माहेरची गाणी. रूपकला साडी सेंटर यावल जिल्हा जळगाव प्रस्तुत महाराष्ट्राची मंगळागौर पावर्ड बाय इन्फ्राटेक. मुख्य प्रायोजक तिरुमला एडिबल ऑइल बाय द कुटे ग्रुप आणि सहप्रायोजक तन्वी हर्बल्स तन्विषता टॅबलेट्स. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर रूपकला साडी सेंटर यावल जिल्हा जळगाव प्रस्तुत महाराष्ट्राची मंगळागौर पावर्ड बाय इन्फ्राटेक. मुख्य प्रायोजक तिरुमला एडिबल ऑइल बाय द कोटे ग्रुप आणि सहप्रायोजक तन्वी हर्बल तन्विषता टॅबलेट्स. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तुमचा जराही वेळ घालवायचा नाहीये ही उत्सुकता अशीच कायम ठेवा. लगेच आपल्या खेळाला सुरुवात करतोय.
साळुंकी सारखी सज्जीमाजी पालखी रामाची जानकी अगाडपू बाई पगाडपू साळुंकी सारखी तुझीमाजी पालखी रामाची जानकी अगाडपू बाई पगाडपू गेले होते राणा होता तिथे काना मला तो सोडेना पाय ना धनी गेला अगाडपू बाई पगाडपू गेले होते पायाली नागरी वरमुळी केला अगाडपू बाई पगाडपू साळुंकी साळखी तुझी माझी पालखी रामाची जानकी अगाडपू बाई पगाडपू गेले होते शेता विसरले पैसा अगाडपू बाई पगाडपू साळुंकी साळखी तुझी माझी पालखी रामाची जानकी अगाडपू बाई पगाडपू अगाडपू बाई पगाडपू अगाडपू बाई पगाडपू आता पाहणार आगोटा पागोटा हात पाय कंबर ह्यांचं उत्तम सिंक्रोनायझेशन म्हणजे आगोटा पागोटा आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा मथुरीच्या बाजार जाईन म्हणते लाल साडी नेसीन म्हणते जरीची चोळी घालीन म्हणते आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा गावनी जाईन म्हणते केसा तांबडा घालीन म्हणते त्यावर गजरा माळीन म्हणते आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा यमुनेच्या काठी जाईन म्हणते कान्या सव्वे खेळीन म्हणते मुरली वाजवून पाहीन म्हणते आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा 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 आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा ओ पूर्वीच्या काळी सारख्या स्त्रिया बाहेर जात नसत बरं का लग्न कारण मुंज हळदी कुंकू यासाठीच बाहेर पडायच्या पण आता मात्र कामानिमित्त रोज 10 तास स्त्री बाहेर पडते पण सुट्टीच्या दिवशी जर का आई बाहेर जायला निघाली ना तर बाळ लगेच पाठीस लागतं मम्मा कुठे चालली मला पण नाही ना काय मुलगी आहे नाही गवई तुला नाही नेणार मला जायचं आहे शूटिंगला जय महाराष्ट्र चॅनल आहे ना तिकडे बोलवलंय अगं मला माहिती आहे त्या अंकलनी फोन केला तेव्हा मला सांगितलंय की तुमच्या मुलीला पण घेऊन या मग मी पण येणार आहे मला यायचंय आई मी येते ना गो बाई आई मी येते की गो ए आई मी येऊ का नको रे सोन्या ए आई मी येते ना नको रे बाळा देवळाच्या पाठीमागे बसलाय वागोवा खाईल तुला चालेल तुला हो चालेल मला आई मी येते ना गो नको रे राजा ए आई मी येते ना गो नको रे बाळा बागेत जा खाईन खेळबुरी खाईन काग देईन तुला चालेल तुला हो चालेल मला ए आय मी येते ना ग नको रे राजा ए आय मी येते ना थिएटर मध्ये जाईन सिनेमा पाहीन बाहेरच्या दाराशी उभा ठेवीन तुला चालेल तुला हो चालेल मला ए आय मी येते ना ग आई मी येणार मला यायचंय मी येणार 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 किती हट्ट करते ग तू असा हट्ट मरा नाही ग तुला यायचंय हो पण हट्ट करणार नाही ना मी रिक्षानी टॅक्सीन जाणार नाहीये लोकलनी प्रवास करणार आहे मला उचलून घेणार एवढी मोठी तू आणि कुठे तुला उचलून तर तू हट्ट करणार नसेल तर मी नेईन अगो पण मला माहितीये तर जय महाराष्ट्र चॅनल खूप लांब लांब जायचंय अंधेरीला तिकडे खूप पण ना असं नाही जाऊ देणार अगं मग अगं म्हणजे काय हे आजी काहीतरी कारण सांगते मी मला घरी थांबवते आजीला नाव सांगी काही नाही बाबांना सुरखी अरे तुरे करून म्हणत असतेस ना हो हो मला माहितीये परवाच्या दिवशी बाबांना हाक नाही का मारलीस मिलू 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 झोपली आहे असं वाटलं म्हणून थोडस हाक म्हणे तुझीच मैत्रीण म्हणत होती ना तुझी आई गावंढळे आपल्या बाबांना म्हणे अहो अहो म्हणते हा मग काही नाही बाबांना अहो म्हणून नाव घेऊन दाखव आता आठ पदरी चंद्रहार वा आठ पदरी चंद्रहार बघ त्यावर छानची ठुशी ओके आणि मिलिंद रावांचं नाव घ्यायला मिलिंद रावांचं नाव घ्यायला मला वाटते खुशी माझे बाबा आहेत हँडसम तू घेऊन दाखव बरं एक नाव सुंदर मोठ नाव घेऊन दाखव असं म्हणते असं म्हणते हो घेतेच मग घे ऐक
खंडात खंड आशिया खंड, आशिया खंडात देश भर, देशात देश भारत देश, भारत देशात राज्य भार, ओ राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्रात शहर फार, शहरात शहर पुणे शहर, पुणे शहरात तुळशीबाग, तुळशीबागेत रामाचं देऊळ, रामाच्या देवळात रामाची मूर्ती, रामाच्या मूर्तीजवळ सीतेची मूर्ती, सीतेच्या कमरेवर पाण्याची कळशी, कळशी मध्ये गंगेचं पाणी, आणि खास खास जय महाराष्ट्रनी मंगळागौरीचे खेळ ठेवलेत ना, त्याच्यासाठी नाव घेते अभयरावांची राणी। मंगळागौरीचे खेळ म्हटलं ना की खूप सारं माहेरचं आणि मामाचंच कौतुक असतं, पण आम्हाला बाई गोडगोड खेळून आलाय खंटाळा, आता भांडतोच कशा आम्ही। अग अग सवते माझ्याशी भांडतेस का ग, का ग, का ग, का ग, माझ्या सवते माझ्याशी भांडतेस का ग, का ग, का ग, का ग, अग माझ्या सवते माझे पैंजण घातलेस का ग, का ग, का ग, का ग, अग माझ्या सवते माझे झुमके घातलेस का ग, का ग, का ग, का ग, अग माझ्या सवते माझ्या पटल्या घातल्यास का ग, का ग, का ग, का ग, अग माझ्या सवते माझा हार घातलेस का ग, का ग, का ग, का ग, अग माझ्या सवते माझे झुमके घातलेस का ग, का ग, का ग, का ग, अग माझ्या सवते माझे नेकलेस घातलास का ग, का ग, का ग, का ग, अग माझ्या सवते माझी वाघ घातलेस का ग, का ग, का ग, का ग, अग माझ्या सवते माझा मंगळसूत्र घातलास का ग, का ग, का ग, का ग, अग माझ्या सवते माझी नथ घातलीस का ग, का ग, का ग, का ग, अग माझ्या सवते माझ्या पटल्या घातल्यास का ग, का ग, का ग, का ग, अग माझ्या सवते माझी साडी नेसलीस का ग, का ग, का ग, का ग, अग माझ्या सवते माझा ब्लाऊज घातलास का ग, का ग, का ग, का ग, अग माझ्या सवते माझं मंगळसूत्र घातलास का ग, का ग, का ग, का ग, अग माझ्या सवते माझा नवरा घेत, नवरा माझा आहे, नवरा माझा आहे, स्नेहिताचा नवरा माझा आहे, नवऱ्यावरून तो माझा मित्र आहे, घे झालं दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, पण असा माझा नवरा होऊ देणार नाही मी तुम्हाला लखला, माझा चांगला बेस्ट फ्रेंड येतो। तुम्ही कशी नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा, नाचू मी कशी नाचू किती, नाचू किती कंबरला चकली, खेळता पाया मधली जोडवी कचकली, बाई माझी जोडवी कचकली, हाय नाचू किती, नाचू किती कंबरला चकली, हिंगण भेटक दयाचं लटक, हिंगण भेटक दयाचं लटक, हिंगण भेटक दयाचं लटक, हिंगण भेटक दयाचं लटक, हिंगण भेटक दयाचं लटक। आला माझा अरबी घोडा त्याच्या पायी आहे थोडा, माझा घोडा आहे तगडा तुझा घोडा आहे लगा, माझ्या घोड्याला लाकडी झुल तुझ्या घोड्याला पटली झुल, हॅट घोडा हॅट बादलची वाट, हॅट घोडा हॅट बादलची वाट, हॅट घोडा हॅट, हॅट घोडा हॅट, हॅट घोडा हॅट, हॅट। या गोदांड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो, या गोदांड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो, त्यांच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्यांच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी साड्या, त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी साड्या, त्यांच्या डोक्यामध्ये सायलीच्या गो येण्या, त्यांच्या डोईमध्ये सायलीच्या गो येण्या, त्या गोदांड्यावर ना बोलते नवरा कुणाचा ये, हातान भरल्या हिरव्या बांगड्या बांगड्या गो लग्नाच्या, हातान भरल्या हिरव्या बांगड्या बांगड्या गो लग्नाच्या, हलदीन भरलंय पातल पायच पातल गो लग्नाच्या, हलदीन भरलंय पातल पायच पातल गो लग्नाच्या, हलदीन भरलंय पातल पायच पातल गो,
मंगला साडी सेंटर यावल जिल्हा जळगाव प्रस्तुत महाराष्ट्राची मंगळा गौर पावर्ड बाय इन्फ्राटेक. मुख्य प्रायोजक तिरुमला एडिबल ऑइल बाय द कुटे ग्रुप आणि सहप्रायोजक तन्वी हर्बल्स तन्विशता टॅबलेट्स. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर रूपकला साडी सेंटर यावल जिल्हा जळगाव प्रस्तुत महाराष्ट्राची मंगळा गौर पावर्ड बाय इन्फ्राटेक. मुख्य प्रायोजक तिरुमला एडिबल ऑइल बाय द कोटे ग्रुप आणि सहप्रायोजक तन्वी हर्बल तन्विशता टॅबलेट्स. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तुमचा जराही वेळ घालवायचा नाहीये, ही उत्सुकता अशीच कायम ठेवा. लगेच आपल्या खेळाला सुरुवात करतोय. मंगल देवी मंगल माते वंदन करीतो तुला, कार्यक्रमाची सुरुवात करतोय, आशीर्वाद असू दे आम्हाला. सरसर आल्या श्रावण सरी, सरसर आल्या श्रावण सरी, चिंब झाली धरती. श्रीकला मंडळ मंगळागौरीचे खेळ घेऊन आलंय जय महाराष्ट्र चॅनलवरती. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेशाचं स्तवन करून करत असतो. आम्हीसुद्धा या गणपतीचे आशीर्वाद घेणार आहोत आमच्या पुढच्या गाण्यातून. सुख करतात वंदन करतो आम्ही गणराया, सुख करतात तुझ वंदन करतो आम्ही गणराया. ही शुभ घटिका साधून यावे आशीर्वच द्याया, ही शुभ घटिका साधून यावे आशीर्वच द्याया. सुंदर आरती अली तुझ माला सुमनांची, आनंद सुंदर आरती अली तुझ माला सुमनांची. आणि वाहिली ओंजळ देवा सुमधुर सवनांची, आणि वाहिली ओंजळ देवा सुमधुर सवनांची. करणी तुझ्या नित्य नमावे, करणी तुझ्या नित्य नमावे, प्रियमची काया साधून यावे आशीर्वच द्याया, ही शुभ घटिका साधून यावे आशीर्वच द्याया. रसिक जनांचे रानर धन गायने, रंजन हो रसिक जनांचे प्रारंभ करा. सोन्याचा हारा मोत्यांनी भरा, फुगड्या खेळायला प्रारंभ करा. शाल वैशाल केरसुनी शाल तू घाल तू, शाल केरसुनी शाल तू छानशी केरसुनी घाल, शाल वैशाल केरसुनी घाल.
पान बाई पान गवताचं पान मी देते ओढ तू घाल रा पान बाई पान गवताचं पान मी देते ओढ तू घाल रा चांदीच्या कप्पावर सोन्याची बशी पद्मसनची फुगडी खेळतात अशी चांदीच्या कप्पावर सोन्याची बशी पद्मसनची फुगडी खेळतात अशी फुगडी चहाबाई चहा गवती चहा ती फुलाची फुगडी लवकर पहा चहाबाई चहा गवती चहा ती फुलाची फुगडी लवकर पहा गोड गोड गाणी गाऊया गाऊया कपुराची फुगडी पाहूया पाहूया गोड गोड गाणी गाऊया गाऊया सफुलाची फुगडी पाहूया पाहूया दंड फुगडी दंडाची दंडाची मैत्रीण माझा जीवाची जीवाची दंड फुगडी दंडाची दंडाची मैत्रीण माझा जीवाची जीवाची कापसाच्या गादीवर मऊ मऊ उशी सलाम फुगडी पहा खेळतात अशी कापसाच्या गादीवर मऊ मऊ उशी सलाम फुगडी पहा खेळतात अशी मंडळी वारकरी लोक जसे विठ्ठलाच्या भजनात तल्लीन होतात रंगून जातात आणि ते आपल्या आपल्या फुगड्यांमधनं ते सादर करतात तसंच आम्ही सादर करतोय वारकरी फुगडी पाऊले चालरी पंढरीची वाट पाऊले चालरी पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गाठ सुखी संसारा पाऊले चालती पंढरीची वाट ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम 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 बोला पुंडली गवर्देव हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एका फुलाचा चार पाकळा एका फुलाचा चार पाकळा पूजिते मंगळा गौर ग पूजिते मंगळा गौर पूजिते मंगळा गौर ग पूजिते मंगळा गौर दिसाया साऱ्या जरी निराळा दिसाया साऱ्या जरी निराळा एकाच बंधात सूर ग पूजिते मंगळा गौर पूजिते मंगळा गौर ग पूजिते मंगळा गौर होई ग पूजिते मंगळा गौर
गौर ग पूजिते मंगळा गौर सर माझ बाई हौशीच माहेर जीवाच्या ओढीच सर माझ बाई हौशीच माहेर जीवाच्या ओढीच सर माझा माझा मनाचा राजा त्याचाच बाई मूर नाराच त्याचा बाई मूर मंगळा गौर ग पूजिते मंगळा गौर पूजिते मंगळा गौर ग पूजिते मंगळा गौर पूजिते मंगळा गौर ग पूजिते मंगळा गौर झुंकू लुकू झुंकू लुकू कपाळी कुंकू झुंकू लुकू झुंकू लुकू कपाळी कुंकू नवरा कुठे गेला मुंबईला गेला नवरा कुठे गेला मुंबईला गेला झुंकू लुकू झुंकू लुकू कपाळी कुंकू झुंकू लुकू झुंकू लुकू कपाळी कुंकू परत काग आला करमत नाही त्याला परत काग आला करमत नाही त्याला झुंकू लुकू झुंकू लुकू कपाळी कुंकू झुंकू लुकू झुंकू लुकू कपाळी कुंकू काय आणलं तुला साडी आणली मला काय आणलं तुला साडी आणली मला झुंकू लुकू झुंकू लुकू कपाळी कुंकू झुंकू लुकू झुंकू लुकू कपाळी कुंकू काय झाले तुला आयुष्य लाज वाटते काय झाले तुला आयुष्य लाज वाटते झुंकू लुकू झुंकू लुकू कपाळी कुंकू झुंकू लुकू झुंकू लुकू कपाळी कुंकू झुंकू लुकू झुंकू लुकू कपाळी लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या साजणी तू बेलाच्या झाडाखाली महादेवा तू कृष्ण गुजरी राधा गुजरी सगळ्यातला हार माझा सातपदरी काय करू माय काय करू माय तुमच्यावरचा हार मदन केला की काय तुमच्यावरचा हार मदन केला की काय तुमच्यावरचा हार मदन केला की काय जीव शिवाची बैला जोडा चाली पाईन जण आपली पुढं डवलं मोराच्या माणसार डवलं माणसा हे ग्रामाच्या माणसार हे ग्रामाचा डवलं मोराच्या माणसार डवलं मोराचा रामाच्या माणसार एक रामाचा दोन तीन बैलांची लागली झोंबी ग लागली झोंबी माझ माहेर पंढरपुरी ग पंढरपुरी पंढरपुरीच पाय पाय सांगू ग पाय पाय सांगू पंढरपुरीच्या पाटल्या सांगू की बांगड्या सांगू दोन तीन बैलांची लागली झोंबी ग लागली झोंबी माझ माहेर पंढरपुरी ग पंढरपुरी पंढरपुरीच्या काय बाई सांगू ग काय बाई सांगू दोन तीन बैलांची लागली झोंबी ग लागली झोंबी दोन तीन बैलांची लागली झोंबी ग लागली झोंबी दोन तीन बैलांची लागली झोंबी ग लागली झोंबी कुंटण मिरची Yeah.
जाऊ शकली नाही आमच्या मुलींमधन. एक मिनिट उखाणा घे उखाणा घे सगळ्या मला म्हणाल्या. उखाणा घे उखाणा घे सगळ्या मला म्हणाल्या. दुर्गेशचं नाव घेऊन उखाणा मी घेतला. अरे हटूश पानबाई हटूश गोतोड घालू आपण नटूश. हटूश पानबाई हटूश हडून राहू आपण नटूश. हटूश पानबाई हटूश घालू आपण नटूश. हटूश पानबाई हटूश गोतोड घालू आपण नटूश. हटूश पानबाई हटूश घालू जाऊ आपण. रूपकला साडी सेंटर यावल जिल्हा जळगाव प्रस्तुत महाराष्ट्राची मंगळागौर पावर्ड बाय इन्फ्राटेक. मुख्य प्रायोजक तिरुमला एडिबल ऑइल बाय द कुटे ग्रुप आणि सहप्रायोजक तन्वी हर्बल्स तन्विषता टॅबलेट्स. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर रूपकला साडी सेंटर यावल जिल्हा जळगाव प्रस्तुत महाराष्ट्राची मंगळागौर पावर्ड बाय इन्फ्राटेक. मुख्य प्रायोजक तिरुमला एडिबल ऑइल बाय द कोटे ग्रुप आणि सहप्रायोजक तन्वी हर्बल तन्विषता टॅबलेट्स. मग काय सुरभी सगळं कसं वाटतंय? मस्त, खूप छान वाटतंय. आणि मला एक सांग असं वाटतं की यावल जळगाव जिल्ह्याकडून म्हणजे रूपकला तर मला कुठेतरी हे कनेक्शन असं आहे. म्हणजे आज मी इकडे मंगळागौरीसाठी आले तर ही मंगळागौर माझ्या माहेरून आणि सासरून असल्यासारखं वाटतंय मला. कारण माझं माहेर आणि सासर दोन्ही जळगावलाच असतात. म्हणजे माझे आई बाबा आणि सासू सासरे. पण तरीही इतर दिवसांमधलं किंवा आता हे लग्नानंतरचे सगळे पहिले सण असतात त्यामुळे ते खूप खास खूप स्पेशल असतात. त्याची काही एक्साइटमेंट किंवा आहे काही? एक्साइटमेंट तर खूप आहे की आमच्या घरी गणपती बसतात सासरी माझ्या. तर ते कुठेतरी माझ्या घरचे गणपती ते एक वेगळं हे राहणार आणि प्रश्नच नाही. आता मी वाट बघतीये कधी गणपती लवकर लवकर येतात आणि मी घरी गणपतीला जाते. नक्कीच सुरभी, फार वेळ घेणार नाही. एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे मला तुला. सुरभी हांडे आता सुरभी कुलकर्णी झालेली आहे त्यामुळे काय बदल झाला आयुष्यात? नाही असं काही नाही. मी जशी आहे तसं दुर्गेशने मला ऍक्सेप्ट केलं असल्यामुळे मला वाटत नाही की मला सुरभी कुलकर्णी जरी मी असले तरी त्याचं असं काहीच म्हणणं नाही आहे. किंवा रादर असं काही कोणाचंच म्हणणं नाही आहे की तू सुरभी कुलकर्णी म्हणूनच वाग किंवा असे काहीतरी बदल. नाही, मला कोणी बदललेलं नाही आणि मी जशी आहे तशी त्याला छान वाटते आहे, चालतं आहे. त्यामुळे सुरभी हांडे म्हणूनच, म्हणजे सुरभी कुलकर्णी सुरभी हांडे म्हणूनच वावरत अशी. क्या बात आहे. त्यामुळे असेच तुम्ही छान एकत्र राहा, हसत राहा, मजा करा आणि असे प्रत्येक सणाला तू असेच काही गिफ्ट घेत राहा, तुला असेच गिफ्ट मिळत राहोत. थँक्यू. मला आज खऱ्या अर्थाने म्हणजे आज जे मला गिफ्ट मिळणार आहे मगाशी मी ऐकलं ते, तर ते गिफ्ट ऐकूनच मला असं झालं की हा म्हणजे मला आई मावशी काकू अशा सगळ्यांकडनं येणारे जे काही गिफ्ट असतात ते बहुतेक मंगळागौरीला असेच येणार आहेत. गिफ्टचा विषय निघालाच आहे तर मग मला वाटतं आपण गप्पा थांबून जाऊयात का गिफ्ट घ्यायला? चला. सगळे खेळ खेळून झालेले आहेत. बघता बघता वेळ कसा गेला काहीच कळलं नाही आपल्याला. पण वेळेचं बंधन असतं. आपण आज इथेच थांबतोय. पण त्याआधी सुरभी मला तुला विचारायचं आहे, सगळे खेळ खेळून काय वाटतं तुला? किती मजा आली? खूप मजा आली, खूप मस्त वाटलं. आणि मला वाटलं नव्हतं मला असं इतकं पटकन ते येईल करता. कारण पहिल्यांदा बघताना असं वाटलं कठीण आहे पण जसे ते स्टेप्स नंतर डान्स सुरू झाला तेव्हा छान वाटलं. आणि अर्थात तू खूप बिझी असतेस त्यामुळे तू वेळात वेळ काढून इथे आली असते आमच्यासाठी खूप मोठं आहे. त्यासाठी तुझे खरंच खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि मला माहिती आहे तुला ट्रेडिशनल खूप आवडतं त्यामुळे तुला मी असंच पाठवणार नाही आहेत. कारण आपल्या या माहेरवाशीण आहेस तू आमची त्यामुळे तुला रिकाम्या हाती पाठवणं आम्हाला शोभत नाही आहे. त्यामुळे तुझ्यासाठी आमच्याकडे खास भेटवस्तू आहेत. रूपकला साडी सेंटर यावळ जिल्हा जळगावतर्फे सुरभीसाठी एक खास पैठणी. बाबा थँक्यू, खूप छान आहे, मला खूप आवडली. थँक्यू सो मच. त्यामुळे खुश आहेस?
आणखी तुझा आनंद द्विगुणित करण्यासाठी माझ्याकडे आणखी काहीतरी आहे, एक दुसरं गिफ्ट आहे तुझ्यासाठी. तिरुमला एडिबल ऑइल बाय द कुटे ग्रुप यांच्यातर्फे सुरभीसाठी एक आणखी खास भेटवस्तू. थँक्यू. तर सुरभी, तू खूप बिझी असतेस आम्हाला माहिती आहे, तू इथे आली आहेस वेळ काढून, हेच खूप मोठं आहे. आणि तुझ्या येण्यानं आमच्या सगळ्या मैत्रिणींना देखील खूप आनंद झालाय, हो की नाही? त्यामुळे आणखी खुश करायचंय तुला आम्हाला, त्यामुळे आणखी एक भेटवस्तू आहे तुझ्यासाठी. तन्वी हर्बल्स तन्वी श्वेता टॅबलेट्स यांच्यातर्फे सुरभी हंडेसाठी एक खास भेटवस्तू. या भेटवस्तू तुला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. आणि सुरभी, इथे ज्या आपल्या सगळ्या मैत्रिणी नटून थटून आलेल्या आहेत, त्यांनी आपल्याला वेगवेगळे खेळ शिकवले, आपण काहीतरी शिकलो, तुलाही खूप मज्या आली. या सगळ्यांची मेहनत असते यामागे, खूप मेहनत करतात, इतक्या छान सकाळपासून नटून थटून आलेल्या आहेत. बघ ना, बघता बघता रात्र कधी संपली आणि पहाट झाली कळलंच नाही आपल्याला. त्यामुळे ह्या सगळ्यांचं कौतुक करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हां, मला कौतुक कराय, मला एक थोडंसं सांगावंसं वाटतं इथे की एवढ्या म्हणजे सगळ्याच, आज मी स्वतः म्हणजे मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा, पण मलाच थोडंसा म्हणजे थोडा डान्स करून आणि थोडं खेळून दमायला झालं. पण तुम्ही लोक इतकी एनर्जी आणि इतकं ते म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत कंटिन्युअस त्याच एनर्जीमध्ये तुम्ही लोक डान्स आणि खेळ खेळत होते, याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. त्यासाठी खूप 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 शुभेच्छा आणि थँक्यू की मला तुमच्यासोबत इन्वॉल्व केलं आणि मला एक छान दोन तीन गोष्टी शिकवल्या चांगल्या, त्यामुळे थँक्यू सो मच. आणि यांचे आभार आपल्याला असेच मानायचे नाहीयेत. आता ह्या सगळ्या मैत्रिणींमधून आपण काही खास नावं निवडलेत ज्यांना आपण आज बक्षिसं देणार आहोत. रूपकला साडी सेंटर यावल जिल्हा जळगाव यांच्यातर्फे गोडवा संस्कृतीच्या अनघा देव यांना मिळते खास भेटवस्तू. सुरभी, तर रूपकला साडी सेंटर यावल जिल्हा जळगाव यांच्यातर्फे श्रीकला मंडळाच्या मानसी जोशी यांनाही एक खास भेटवस्तू. तर बेस्ट ॲक्शनसाठी तिरुमला एडिबल ऑइल बाय द कुटे ग्रुप यांच्यातर्फे गोडवा संस्कृतीच्या रुपाली चव्हाण आणि श्रीकला मंडळाच्या अमृता केतकर यांना खास भेटवस्तू मिळते. अभिनंदन. खर तर सगळ्यांनीच खूप छान सादरीकरण केली, पण त्यातूनही काही आपण दोन नावं निवडलेली आहेत बेस्ट परफॉर्मन्ससाठी. तर तन्वी हर्बल्स तन्वी श्वेता टॅबलेट्स यांच्यातर्फे गोडवा संस्कृतीच्या सोनाली साळवी आणि श्रीकला मंडळाच्या तृप्ती गायकवाड यांना मिळते निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. अभिनंदन. आज आपली ही मंगळागौर आपण साजरी केली सुरभीसोबत आणि सुरभीला नक्कीच खूप मजा आली असणार, यात काही शंकाच नाही आहे. सुरभीसोबत आपल्याला साथ दिली या दोन्ही ग्रुप्सनी, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. कारण आजचा हा दिवस जो आहे, ही रात्र खरं तर कशी आपण मजा करत छान जागवली हे कळलंच नाही. त्यामुळे आज तुम्ही इथे आलात, सहभागी झालात, त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. सुरभी, तुझेही खूप खूप धन्यवाद, तू आलीस आणि सगळ्यांनीच मजा केली. खरं तर वेळेचं बंधन असतं, त्यामुळे आज आपण इथेच थांबतोय, पण पुढच्या मंगळवारी भेटणार आहोतच छान ग्रुप सकट तुमच्या आमच्या लाडक्या एका खास सेलिब्रिटीसोबत देखील. तोपर्यंत रूपकला साडी सेंटर यावल जिल्हा जळगाव प्रस्तुत महाराष्ट्राची मंगळागौर पावर्ड बाय इन्फ्राटेक, तसंच मुख्य प्रायोजक तिरुमला एडिबल ऑइल बाय द कुटे ग्रुप, सहप्रायोजक तन्वी हर्बल तन्वी श्वेता टॅबलेट्स. आणि आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.